विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या या घटकावर वारंवार परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मूळ संख्या ही संकल्पना अतिशय सोपी असून पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेऊ शकतात. परंतु मूळ संख्येबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी, मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्येवर परीक्षेत नेमकं कशी प्रश्न येतात याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया मग परीक्षेमध्ये येणारे हमखास प्रश्न लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मूळ संख्या. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला घटक, कारण या घटकावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात. आपण स्कॉलरशिप परीक्षा देत असाल, पोलीस भरती परीक्षा देत असाल, एनएमएस, एनटीएस, कोणतीही स्पर्धा परीक्षा, सर्व स्पर्धा परीक्षा यामध्ये मूळ संख्या या घटकावर एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळं जर तुमची मूळ संख्येची संकल्पना क्लिअर नसेल तर मूळ संख्या म्हणजे काय हे समजून घ्या आणि यावरचे मार्क पैकीच्या पैकी तुम्ही घेऊ शकतात. तर मूळ संख्या म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात. तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो. उदाहरणार्थ जर आपण काही संख्या लिहिल्या 2, 3, 4, 5, 6, 7, तर यामध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं तर या ठिकाणी 2 एक आणि 2 भाग जातो, 3 एक आणि 3 भाग जातो, 4 1 भाग जातो, 2 भाग जातो, 4 भाग जातो, 5 एक आणि 5 भाग जातो, 6 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 जातो आणि 6 पण जातो, 7 1 आणि 7 जातो. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला एक आणि तीच संख्या. तर पहा, 2 1 आणि 2 भाग जातो, 3 1 आणि 3, 5 1 आणि 5, 7 1 आणि 7. म्हणजे एक किंवा त्याच संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणतो, त्याला आपण प्राईम नंबर असं सुद्धा म्हणतो. इंग्लिशमध्ये याला प्राईम नंबर असं म्हणतात. तर यापैकी 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत. आता आपल्याला किती संख्या माहिती असणं गरजेचं आहे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला 100 मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्हाला माहिती असेल तर यावर प्रश्न कशी येतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर पाहूयात 1 ते 100 मूळ संख्या कोणत्या आहेत. तर या ठिकाणी पहा, आपण पूर्ण यादी लिहितोय. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. त्यानंतर 31, 37, 53, 59, 61, 67, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 71, 73, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर 100 या सर्व मूळ संख्या आहेत आणि या एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती? एकूण 25 मूळ संख्या. 1 ते 100 एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता यानंतर आपण पुढील जर भाग पाहिला तर यावर आधारित कोणता प्रश्न विचारला जातो, तर जोडमूळ संख्या हे मूळ संख्येशी संबंधित असलेला पहिला प्रश्न परीक्षेमध्ये असतो. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्या आहे किंवा कोणती जोडमूळ संख्या नाही. तर आता जोडमूळ संख्या म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2 फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. जोडमूळ संख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये
ट्वीन प्राइम नंबर असं म्हणतात, ट्वीन प्राइम नंबर, दॅट नंबर विच हॅव डिफरन्स टू, म्हणजे अशा मूळ संख्या ज्यामध्ये दोनचा डिफरन्स असतो. तर त्या जर आपण पाहिल्या तर जोडी आहे पहा तीन आणि पाच, तर पाच आणि तीनचा फरक दोन येतो. त्यानंतर पाच आणि सात, अकरा आणि तेरा, सतरा आणि एकोणीस, पुढे एकोणतीस आणि एकतीस, नेक्स्ट एक्केचाळीस आणि त्रेचाळीस, एकोणसाठ आणि एकसष्ट, एकाहत्तर आणि त्र्याहत्तर. तर या एकूण आठ जोड्या आहेत. एकूण किती जोड्या आहेत? आठ. टोटल ट्विन प्राइम नंबर किती आहेत? आठ. आठ जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, एक ते पन्नास पर्यंतच्या जोड्या किती आहेत, किंवा एकूण जोड्या किती आहेत, किंवा खालीलपैकी कोणती जोडी नाही. यानंतर आपण काही प्रश्न पाहूयात जे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये विचारली गेलीत. आतापर्यंत असे प्रश्न आलेले आहेत. तर एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असेल तर या पंचवीस मूळ संख्या पाठ करूनच ठेवा. तर एक ते पन्नास पर्यंत जर आपण पाहिलं तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस. तर या टोटल एकूण पंधरा मूळ संख्या आहेत. एक ते पन्नास पर्यंत किती आहेत? पंधरा मूळ संख्या. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. स्कॉलरशिपला असेल, पोलीस भरतीला असेल, तलाठी भरती किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, तर आपल्याला मूळ संकल्पना जी आहे, मूळ संख्येची, ते माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर एक ते वीस पर्यंत किती टक्के मूळ संख्या आहेत? तर एक ते वीस पर्यंत किती टक्के मूळ संख्या आहेत? तर पहा एक ते वीस पर्यंत, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न थोडा अवघड वाटतो कारण टक्के हा शब्द आलेला आहे. तर एक ते वीस पर्यंत एकूण संख्या किती आहेत हे आपण सुरुवातीला लिहूयात. एकूण संख्या तर त्या आहेत वीस. त्यानंतर एकूण मूळ संख्या किती आहेत मग एक ते वीस पर्यंत? एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्या आहेत आठ. आता टक्केवारी कशी काढणार आपण? वीस पैकी आठ, म्हणजेच हे वीस पैकी आठ टक्केवारी काढायची असेल तर याला गुणिले शंभर करूयात आपण. वीस एक वीस, विसा पाचशे शंभर, आणि आठ गुणिले पाचचा जर गुणाकार केला तर तो येतो चाळीस. पुढे पर्सेंटेजचं साईन देऊयात, म्हणजे एक ते वीस पर्यंत चाळीस टक्के मूळ संख्या आहेत. एक ते वीस पर्यंत किती? चाळीस टक्के मूळ संख्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर पहा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काही प्रश्न येतात, त्यापैकीचे एक प्रश्न आहे, खालील पैकी वेगळी संख्या ओळखा किंवा गटात न बसणारी. तर मूळ संख्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही गटामध्ये बसणारी न बसणारी अशा पद्धतीचं गणित अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या ठिकाणी जर पाहिलं एकोणसाठ मूळ संख्या आहे, त्र्याहत्तर मूळ संख्या आहे, एकोणऐंशी मूळ संख्या आहे, एक्क्याण्णव मूळ संख्या नाही कारण एक्क्याण्णवला एकनी सातनी तेरानी आणि एक्क्याण्णवनी भाग जातो, म्हणून या ठिकाणी वेगळा आहे पर्याय बी. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा दिली असेल तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत याचीही तुम्हाला खात्री आहे. यानंतर पुढील प्रश्न, पुढील संख्या ओळखा. आता पहा सात, सात नंतर अकरा, अकरा नंतर तेरा, तेरा नंतर सतरा, सतरा नंतर एकोणीस, तर पुढे काय? जर तुम्हाला मूळ संख्या माहिती असतील तर तुम्ही लगेच सांगाल एकोणीस नंतर येईल तेवीस, पर्याय क्रमांक बी. यानंतर आणखी काही प्रश्न, तर या ठिकाणी पुढील संख्या ओळखा असा प्रश्न दिलेला आहे आणि संख्या आहेत चार नऊ पंचवीस एकोणपन्नास. आता चार नऊ पंचवीस एकोणपन्नास या मूळ संख्या नाहीत, परंतु या सर्व मूळ संख्येचे वर्ग आहेत. मूळ संख्येचे वर्ग म्हणजे चार म्हणजे दोनचा वर्ग आहे, नऊ म्हणजेच तीनचा वर्ग आहे, पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग आहे, एकोणपन्नास सातचा वर्ग आहे. आता पुढे काय येईल? तर पुढची मूळ संख्या आहे अकरा, अकराचा वर्ग एकशे एकवीस, म्हणजे पर्याय क्रमांक बी. तर पहा मूळ संख्या एक संकल्पना जर तुमच्या लक्षात आली तर तुमचा मूळ संख्येवरील कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही.
यानंतर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, पुन्हा मूळ संख्येचा संदर्भ आहे, यासारखेही प्रश्न परीक्षेमध्ये येतात। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण 19 आहे, 23 आहे, 29 आहे, 31 आहे, 37, 41, 43, 47 म्हणजे आता पुढची मूळ संख्या, पर्याय मध्ये पहा 53 ही पुढची मूळ संख्या आहे, म्हणजे पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही संकल्पना आवडली असेल तर लाईक करा आणि पुढे कोणत्या घटकावर तुम्हाला संकल्पना क्लियर करायची आहे तेही शेअर करा, त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करायला विसरू नका। लाईक कमेंट आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करा, कारण यानंतर तुम्हाला कन्सेप्ट वाईज व्हिडिओ या ठिकाणी मिळणार आहेत, परंतु तुमच्या कमेंट्स काय असणार आहेत, कुठल्या घटकावरचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया लवकरच पुढील नवीन संकल्पनासह। धन्यवाद, थँक्यू।